शिवसेना ठाकरे गटाने आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे। राज्यातले सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे। याशिवाय उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जागांचं समसमान वाटप होणार नसल्याचं कळतंय। 2024 निवडणुकीमध्ये ठाकरे गट 20 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। नुकतीच शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेसाठीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर आलं होतं। तीनही पक्ष समसमान म्हणजेच 16 जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती होती, पण ठाकरे गट विद्यमान 18 जागा आणि वाढीव 2 जागांवर ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये देखील समसमान जागांच्या चर्चेला विरोध केला होता आणि त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय।